कदम साहेब, आता तर पॅकेटचे रिपोर्ट्सही आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये विषाचा अंशही सापडलेला नाही आहे. अगदी बरोबर आहे तुमचं. खरं तर हे प्रकरण एवढ्या लवकर सॉल्व्ह होईल असं वाटलं नव्हतं. गोडाऊनमधला सगळा स्टॉक जळत असताना तुम्ही एक पॅकेट मिळवलं, खूप मोठी गोष्ट केली. त्यामुळे एक भक्कम पुरावा आमच्या हाती लागला. आता अभ्यंकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची या विषबाधा प्रकरणातून निर्दोष सुटका झाला त्यात जमाय. कोर्टात ऑफिशियल सुनावणी तेवढी बाकी आहे आणि ती लवकरात लवकर होण्यासाठी मी प्रयत्न करेन. ही केस जरी सॉल्व्ह झालेली असली तरी गौरव अभ्यंकर खुनाचा तिढा अजून काही सुटलेला नाही आहे. या केसमुळे त्याकडे दुर्लक्ष झालं होतं पण आता त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं एवढ्या तपासावरून? नक्की काही सांगता येत नाही. पण मला राहून राहून वाटतंय ह्या दोन्ही प्रकरणात कुणा एकाच व्यक्तीचा हात आहे आणि ती व्यक्ती एकदा माझ्या हाताला लागली ना की मग मी मोकळा. मोकळा म्हणजे घरी जायला मोकळा हो. आम्हाला पण घरदार असतं पण लोक लक्षातच घेत नाही. पण तरीही तुमचा कुणावर दाट संशय आहे? सगळ्यांवर, म्हणजे त्यांच्या जवळच्या लांबच्या लोकांवर. राग मानू नका पण अगदी तुमच्यावर सुद्धा. तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या क्षेत्रात इमोशनल होऊन चालत नाही. बरोबर आहे तुमचं. त्यातच मधुर अभ्यंकरांनी गोंधळात टाकणारं एक स्टेटमेंट केलंय की गौरव अभ्यंकरला त्यांनी पाहिलं. ते जिवंत नाही ते माहीत आहे मला पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण तो भास होता मधुराचा. माहीत आहे मला. पण काही असो, यामागे जो कोणी असेल ना मी सोडणार नाही आहे त्याला.